कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे, मात्र याचा सर्वात जास्त फटका गोरगरीब जनतेला बसत आहे। या संदर्भातली बातमी बघून जळगाव पोलीस दलात पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन कोरोना या महामारीला रोखण्यासाठी मुख्यमंत्री निधीला जमा करण्याची विनंती पत्र पोलीस अधीक्षक जळगाव यांना दिलं आहे। सध्याच्या काळात शासन प्रशासन डॉक्टर पोलीस पूर्णपणे आपलं जीव धोक्यात घालून काम करत आहेत। आपण सरकारच्या आदेशाचं पालन करून घरामध्येच थांबून सुरक्षित राहावं असं आवाहन विनोद अहिरे यांनी केलं आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन अतिशय विस्कळीत झाले आहे। मजूर व झोपडपट्टी वर्ग हा भुकेने तडफडत आहे। अशा या काळात प्रत्येकाला स्वतःला शुद्ध करण्यासाठी वेळ निसर्गाने मानवाला दिलेली आहे, म्हणून आपण आपल्या परीनं शासनाच्या पाठीशी उभं राहत मदत करावी असं आवाहन अहिरे यांनी केलं आहे। कोरोना या विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातलेले आहे, त्यामध्ये आपला भारत देश देखील सुटलेला नाही। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळून येत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शासन यंत्रणा युद्ध पातळीवर काम करीत आहे। जळगावमध्ये सुद्धा पोलीस अधीक्षक उगले साहेब यांच्यासह संपूर्ण टीम फील्डवर आहे। कोरोना हा विषाणू जात धर्म पंथ गोरगरीब श्रीमंत असा जरी भेदभाव करीत नसला तरी याचा सर्वात जास्त फटका गोरगरीब शोषित पीडित कष्टकरी आणि ज्यांची एक वेळ जेवणाची भ्रांत आहे अशा गरीब जनतेला बसत आहे। या संदर्भातल्या बातम्या बघून मी प्रचंड व्यथित झालो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मी माझे संपूर्ण एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत जमा केलेले आहे। मला हे देखील माहीत आहे की माझी ही मदत म्हणजे अथांग समुद्रातील एक जलबिंदू आहे, परंतु थेंबा थेंबाने सागराची निर्मिती होते हे देखील तितकेच खरे आहे।